नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशमुख करिअर अकॅडमीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत मित्रांनो या आधीच्या दोन भागामध्ये आपण नाऊन या चॅप्टरवर आधारित काही प्रश्न पाहिलेत त्यांच्या स्पष्टीकरणासहित आपण उत्तर देखील पाहिलेत त्यातले काही प्रश्न मी स्वतः सेट केलेले होते तर काही प्रश्न पत्रिकेत आलेले सुद्धा आपण अभ्यासलेत आजच्या तासाला मित्रांनो आपण प्रोनाऊनवर आधारित एक पन्नास ते पंचावन्न प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत असे याचे तीन भाग राहणार आहेत त्यातला हा पहिला भाग आपण घेतोय त्यातले प्रश्न पाहूया आपण प्रोनाऊन म्हटलं की आपल्याला प्रोनाऊनचे एकूण अकरा प्रकार आहेत हे माहीत असले पाहिजेत लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्यामध्ये बघा पर्सनल प्रोनाऊन आहे पर्सनल मध्ये सुद्धा मी त्याची सब्जेक्टिव्ह केस ऑब्जेक्टिव्ह केस आणि पॉझिटिव्ह केस हे माहीत असली पाहिजे पॉझिसिव्ह प्रोनाऊन आहे त्याच्यानंतर रिफ्लेक्सिव प्रोनॉन आहे एम्पटिक प्रोनाऊन आहे डेमोन्सिटिव्ह प्रोनॉन आहे त्याच्यात डेमोन्सिटिव्ह प्रोनान डेमोनसेटिव्ह ॲबजिटिव्ह यांचाही अभ्यास प्ला करावा लागेल रिलेटिव्ह प्रोनॉन आहे त्याच्यानंतर इंटरागेटिव्ह प्रोनोन आहे पुढे आलेलं इंडेफिनाईट प्रोनाऊन त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन रेसिप्रोकल प्रोनोन आणि लास्ट वन एक्सप्लेमेटरी प्रोनॉन तर यांच्यावर आधारित काही मी प्रश्न तयार केलेले आहेत ते आपण आता पाहूया त्यातलं बघा पहिलंच प्रोनॉन मधलं बघा राणी इज क्लेवर याच्यामध्ये हे जे नाऊन आहे ह्या नाऊनला रिप्लेस करून तुम्हाला प्रोनॉन वापरायचं आहे तर एक लक्ष ठेवा मित्रांनो हे वब आहे आणि वबच्या आधी आलेला हा सब्जेक्ट आहे म्हणजे ही सब्जेक्टिव्ह आहे. केस आहे मग सब्जेक्टिव्ह केस साठी तुम्हाला इथं मग राणी हे जेंडर देखील याचं पाहावं लागेल नामाचं तर हे तुमचं जेंडर जेंडरमध्ये आहे आणि जेंडर साठी काय घ्यावं लागेल शी घ्यावं लागेल दुसरं बघा द चाइल्ड इज क्राईम तर इथं चाइल्ड जसं चाइल्ड बेबी इन्फंट या ही जी काही नामे आहेत यांना निश्चित जेंडर नसल्या कारण आपण त्याला मध्ये कन्वर्ट करतो बघ द चाइल्ड इज क्राईम हे वर्बच्या आधी परत हे सब्जेक्टिव्ह केस आहे आणि यासाठी काय वापरणार तुम्ही मी इट वापरणार आहात तिसरं आहे बघा इट इज किंवा इट वॉज या डमी सब्जेक्ट डमी न जर सेंटेन्स चालवत असेल तर त्याच्यानंतरचा जो काही नाऊन किंवा प्रोन आहे ते इथे नॉमिनेटिव्ह मध्ये असते जरा हे कॉम्प्लिमेंटचं जरी काम करत असलं तर हे याच्यामध्ये नॉमिनेटिव्ह केस आहे आणि याच्यासाठी इथं हे वर्ब याच्याशी संबंधित आहे मग या राजूसाठी तुम्हाला काय घ्यावं लागेल इथं तर ही घ्यावं लागेल हे ऑब्झेटिव्ह केस इथे घेता येणार नाही त्याच आधारेवर चौथं उदाहरण मी तयार केले आहे बघा बघा पहिले तीन वाक्य होते नामाच्या ऐवजी सण वापरायचे आता सणनामाचा वापर बघा इट इज मी आता हे याच्यामध्ये चुकलेलं बघा हे डमी सब्जेक्ट इट इज आय बरोबर आहे पण हु हॅज हॅज आय सोबत चालत नाही त्याच्यामुळे हे याच्यातलं चुकलेलं आहे इट इज मी परत हाच प्रॉब्लेम इथं आलेला आहे इट इज आय हू हॅव डन द हे हे बघा याच्याशी संबंधित आलेलं आहे आणि हे कोणाशी संबंधित इथं म्हणजे हू ह्या रिलेटिव्ह प्रोनोनला आयचं पर्सन मिळालेलं आहे त्याच्यानंतर आयच ते नंबर वापरणार आहेत म्हणजे आय हॅव हे झालेच आन्सर पाचवं क्रमांक बघा राजू इज टॉलर दॅन राणी आता बरं बघा राजू इज टॉलर दॅन याच्यासाठी तुम्ही प्रोन काय वापरणार आहात बरं जण काय करतील हरच घेतील तर एक, एक लक्षात ठेवायचंय की इथं दोन सब्जेक्ट आलेले आहेत लक्षात ठेवायचं याला आपण सब्जेक्ट नंबर वन म्हणा आणि याला सब्जेक्ट नंबर टू म्हणा दोन कर्त्यामध्ये एकाच गुणावरून तुलना सुरू आहे याला तुम्ही प्रेपोजेशन वगैरे करू नका नाही तर तुम्हाला हे अरच बरोबर वाटेल पण याच्यामध्ये हे होणार नाहीये उत्तर काय आहे हे जरी स्पोकन फॉर्म मध्ये लोक चुकीच बघत राजू टॉलर दॅन शी त्याच पद्धतीचे वाक्य बघा यू आर लेझियर दॅन बघा कोणी सहज म्हणा यू आर लेझियर दॅन मी पण इथं काय होतं यू आर ग्रॅमॅटिकली करेक्ट कोणतं इथे बघा लागणार आपल्याला यू आर लेझियर दॅन आय हे त्याचं उत्तर झालेलं आहे का तर इथं एक सब्जेक्ट आहे आणि इथं एक हा सब्जेक्ट नंबर टू आहे लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे उत्तर काय आलं तर आय सब्जेक्ट मध्ये तुम्हाला घ्यावं लागेल यू अँड ही आता एक लक्ष ठेवा दोघांना मिळून कोण तयार होतंय ते सुद्धा आपल्याला पाहावे लागेल पहिली गोष्ट एक लक्ष ठेवायचं की मध्ये यू अँड आय जिथं फर्स्ट पर्सन असतं लक्ष ठेवतं फर्स्ट पर्सन बाकीच्या मध्ये घेऊन जातं फर्स्ट पर्सनच्या पण पर इथे यू अँड आणि इथं थर्ड पर्सन मधला ही किंवा शी यांच्यापैकी कोणी जरी आला तर ते सेकंड मध्ये घेऊन जाईल लक्षात ठेवायचं मध्ये आहे सेकंड पर्सन मी इथे काय यू अँड ही कॅन डू दिस जॉब मग यू अँड ही साठी तुम्ही वी वापरणार नाहीये इथे उत्तर काय आलेलं आहे यू बरेच जण देकडं जाण्याची शक्यता दाट असते तर हे चुकलेलं आहे लक्षात ठेवायचं हे पण होणार नाही उत्तर काय क्रमांक दोनचं पुढचं बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह यातलं मग हे कशावर आधारित आहे ते पण कळायला पाहिजे की इथं तीन रिकाम्या जागा आलेल्या आहेत डॅश डॅश हॅव हेल्प द पुअर मग याच्यामध्ये सर्वनामाचा क्रम दिलेला लक्षात ठेवायचा आहे की आपल्याकडं पर्सन जर पाहिलं तर फर्स्ट पर्सन त्याच्यानंतर सेकंड पर्सन त्याच्यानंतर थर्ड पर्सन मग याचा क्रम कसा लावायचा जेव्हा जेव्हा तुम्ही चांगली कृती त्या वाक्यामध्ये घडत असाल तर त्यावेळेला टू थ्री वन हा क्रम वापरायचा म्हणजे सेकंड पर्सन आधी राहीन नंतर थर्ड पर्सन आणि नंतर फर्स्ट पर्सन दोघच असतील तर मग टू थ्री वापरा किंवा टू वन वापरा लक्षात ठेवायचं आहे किंवा थ्री वन वापरा हे लक्षात ठेवायचं मग यामध्ये बघा बरं इथे तुमचं कोणतं पर्सन पाहिजे डॅड डॅश हॅव हेल्प द पुअर म्हणजे ही कृती चांगली केलेली आहे म्हणजे इथं सेकंड पर्सन पाहिजे इथं थर्ड पर्सन पाहिजे इथं फर्स्ट पर्सन पाहिजे मग असं कुठं आहे यू आय इथं हे चुकलेलं आहे त्याच्यानंतर बघा हे यू ही आय हे झालं त्याचं आन्सर क्रमांक चारचं बोथ डॅश अँड डॅश आर इक्वली टू ब्लेम बघा ह्या कृतीतून मात्र काय की वाईट गोष्टीचा बोध होतोय चांगली कृती नाही वाईट गोष्टीचा जेव्हा बोध होईल लक्षात ठेवायचं वन टू थ्री असा क्रम तुम्हाला लागेल फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन याच्यामध्ये वन टू किंवा टू थ्री आणि त्याच्यानंतर एन बघा वन थ्री यातलं कोणी बघा बोथ डॅश डॅश अँड डॅश डॅश आर म्हणजे हे वर्पच्या आधी तुम्हाला सब्जेक्टिव्ह केस पाहिजे इथे एक सगळी इथे एक सब्जेक्ट पाहिजे होतं मग आय अँड यू हे त्याचं आन्सर होईल लक्षात ठेवायचं वॉज इट बघा आता ते इट इज किंवा इट वॉज न जेव्हा वाक्य चालू होत त्याच्यानंतर नॉमिनेटिव्ह केस मधला सब्जेक्ट पाहिजे बघा वॉज इट आता प्रश्नार्थी वाक्य असल्यामुळे इथं वॉज इट डॅश आर रचना हू बरोड मनी फ्रॉम यू इथं वॉज इट इथं केस पाहिजे तुमची नॉमिनेटिव्ह केस नॉमिनेटिव्ह केस कोणती याच्यामध्ये हे होणार नाहीये उत्तर कार्यालयाच्या मध्ये दे हे त्याचं आन्सर झालेलं ओनली यू अँड डॅश बघा कॅन बी अडमिटेड ऑन धिस इथं ओन्ली यू यू हेच्यातलं सब्जेक्ट आहे हे सुद्धा केसमध्येच पाहिजे उत्तर काय त्याच्यामध्ये आय हे झालं त्याचं आन्सर डॉग्स आर डोमेस्टिक ऍनिमल्स इथं वाक्य संपलेले पुन्हा हे साठीच तुम्ही इथं प्रोनाऊन काय वापरणार आहात ते सब्जेक्टिव्ह केसमध्ये पाहिजे वर्बच्या आधी सब्जेक्ट म्हणून पण याच्या ठिकाणी प्रोनोन पाहिजे कोणी इथं इट येणार नाही डॉग्स हे मध्ये आहे उत्तर कायद्याच्यामध्ये दे डॉग्स आर डोमेस्टिक अॅनिमल्स दे आर युजफुल कारण प्रोनॉनची डेफिनेशनच ती आहे बघा इट अवॉइड द रेप्युटेशन ऑफ नौन इट इज यूज इन्स्टेड ऑफ नौन अशी आपण व्याख्या करत असतो द रिच मस्ट हेल्प द पुअर हे द अर्थ आहे रिच पीपल म्हणजे हे प्लुरल फॉर्म मध्ये आहे आय अँड माय मदर हॅव हेल्प द चाइल्ड मग आता ही कृती चांगली केलेली आहे तर मग याच्यामध्ये क्रम तुमचा कसा पाहिजे होता आय अँड माय मदर नाही तर बघा बरं इथं चांगली कृती केली तर बघा इथं सेकंड पर्सन फर्स्ट पर्सन इथं थर्ड पर्सन फर्स्ट पर्सन हे लक्षात ठेवायचं नाऊन हे काय असतात थर्ड पर्सन मध्ये असतात त्याच्यामुळे हे इथं चूक झालेली आहे मध्ये लक्षात ठेवा इथं काय पाहिजे होतं माय मदर अँड आय हे त्याचं आन्सर पाहिजे लक्षात ठेवायचं म्हणजे इथं ह्या भागामध्ये काय झालेली आहे चूक आहे तेवढं लक्षात ठेवा पुढचे बघा यू अँड युअर मदर हॅव डन युअर वर्क वेल आता पुन्हा बघा येतं यू हे झालं सेकंड पर्सन आणि युअर मदर हे झाल्याचं थर्ड पर्सन हॅव डन युअर वर्क वेल हे चांगलं काम केलेलं आहे त्याच्यामुळे हे सेंटेन्स काय आहे कृतीमध्ये बरोबर आहे कारण आपण बघा चांगलं काम करू की वाईट काम करू सेकंड पर्सन नंतर थर्ड पर्सन येणार आहे पुन्हा बघा माय मदर अँड आय हॅव बिटन द चाइल्ड म्हणजे कृतीमध्ये वाईट गोष्टीचा बोध झालेला आहे या वाक्यामध्ये त्यांच्यामध्ये परत इथे चूक झालेलं आहे कारण ज्या वेळेला काही वाईट कृत्य होत असतं तेव्हा फर्स्ट पर्सन पहिली जबाबदारी घेत असतं आणि नंतर ते इतरांवर टाकत असतं म्हणजे इथं तुमचं पाहिजे होत बघा आय अँड माय मदर हे त्याचं आन्सर पाहिजे तुम्ही या भागामध्ये चूक द चाईल्ड इज क्राईंग बिकॉज डॅश इज हंग्री मग हे चाइल्ड साठी नेमकी जेंडर कोणतं घ्यायचं याच्यातलं तर इथं तुम्हाला प्रोनाउन घ्यायचं आहे आणि ते पण सब्जेक्टिव्ह केस मध्ये घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं वबच्या आधी सब्जेक्टिव्ह केस उत्तर काय त्याच्यामध्ये इट द चाइल्ड इज क्राईंग बिकॉज इट इज हंग्री चूज द करेक्ट सेंटेन्स यातलं योग्य पर्याय तुम्हाला निवडायचं परत इट इथचा नियमाला लक्षात ठेवायचा इट इज मी अशी रचना यांच्यामध्ये नसणारे परत तुला पुढे क्लास सुद्धा आलेला आहे इट इज आय हू इज लेझी असं होणार नाही मला सांगा की आय सोबत तुम्ही इज वापरता का तर नाही हे चुकलेलं आहे इट इज मी हे परत प्रॉब्लेम आलेला आहे आन्सर आलं बघा इट इज आय हू एम लेझी तुम्हाला किती छान हु इज लेझी वाट पण हे चूक आहे उत्तर कोणत्या याच्यातलं क्रमांक चारच आय मेट राणी यस्टरडे बघा इथं मेट हे वर्ब आहे हे सब्जेक्ट आहे आणि हे याच्यातलं ऑब्जेक्ट आहे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह केस घ्यावी लागेल आय मेट राणी येस्टरडे याच्यासाठी तुम्हाला सब्जेक्ट केस चांगला आणि उत्तर काय त्याच्यामध्ये हर आय मेट हर येस्टरडे लेट डॅश वॉच अ मूवी बघा हे लेट या वबच्या नंतर तुम्हाला इथं ऑब्जेक्टिव्ह मधलं नाउन किंवा म्हणून पाहिजे मग इथं लेट वी होणार नाहीये काय पाहिजे इथं लेट अस वॉच अ मूवी याच चेंज केलंय बघा इथं लेट यू अँड डॅश हेल्प हर म्हणजे अस साठीच वापरलेलं लक्षात ठेवायचं मग हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह मध्ये आहे आणि हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह मध्ये पाहिजे इथं उत्तर काय पाहिजे मी नाही तर बरेच जण वाटत आय घ्यायचा धोका जास्त लेट यू अँड मी हेल्प हर पुढचं बघा शी केम टू मीट माय फादर अँड डॅश मग इथं काय घ्यायचंय लक्षात ठेवायचं हे वर्ब आहे त्याच्यानंतर हे टू प्लस वर्ब आहे टू इन्फिनिटिव्ह आहे हे पण वर्ब आहे याच्यातलं आणि हे ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये आहे मग माय फादर आणि इथं सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह केस घ्यावं लागेल उत्तर काय त्याच्यामध्ये मी पुढचं बघा लेट डॅश गो टू द मूव्हीज विथ डॅश मग काय घ्यायचंय ह्या दोन पैकी कोण घ्यायचंय त्याच्यामध्ये हे घेता येणार नाही उत्तर काय आलं अस पहिले याच्यात आलं बरं हे लेट अस गो टू द मूवीज विथ विथ दे घेता येणार नाही उत्तर काय तुम्हाला दे म्हणजे हे मी आता आन्सर भरून दिलं याच्यामध्ये लेट डॅश अँड डॅश शेअर धीस सिक्रेट काम तर चांगलंच आहे मग लेट यू अँड आय होईन का तर नाही इथं तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह केसच पाहिजे दोन्हीकडं म्हणजे हे सब्जेक्टिव्ह आले तर गेलेच त्यातलं हेही गेले मग आता हे, हे काम तर चांगलं केलेलं आहे मग लेट यू अँड मी हे त्याचं आन्सर होईन कारण सेकंड पर्सन आधी असतो आणि नंतर काय असतो फर्स्ट पर्सन बिहाइंड डॅश अँड डॅश वर मेनी वॅकन्ट सीट्स मग याच्यामध्ये बघ बर बिहाइंड हे याच्यातलं प्रिपोजिशन दा, हो आहे म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह केसच पाहिजे दोघांच्या मग यांच्यामध्ये उत्तर काही पहिल्याच्यात हिम बिहाइंड हिम अँड मी वर मेनी सीट्स बिटवीन यू अँड डॅश बघा हे बिटवीन परत एकदा काय झालेलं इथं प्रिपोजिशन जसं वर बिहाइंड होतं इथं प्रिपोजिशन ही पण ऑब्जेक्टिव्ह केस आहे म्हणजे ही ऑब्जेक्टिव्ह आहे लक्षात ठेवायचं बिहाइंड यू अँड मी उत्तर काय आलं मिस्टर शर्मा इज नॉट टू बी ट्रस्टेड बिटवीन यू अँड मी मिस्टर शर्मा इज नॉट टू बी ट्रस्टेड नन एक्सेप्ट एक्सेप्ट याच्यातलं लक्षात ठेवायचं प्रिपोजिशन आहे आणि याला इथे ऑब्जेक्टिव्ह केस पाहिजे नन एक्सेप्ट मी वॉज ऑबसेंट हे त्याचं आन्सर आहे वेट फॉर राणी अँड इथं फॉर हे प्रेपोजिशन आहे प्रेपोजिशन ऑब्जेक्टचं काम करणार आहे हे पण याच्यातलं ऑब्जेक्टिव्ह आहे नाऊन जरी असलं तर इथेही तुम्हाला प्रोनाउन ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये वापरायचं उत्तर काय याच्यामध्ये मी वेट फॉर राणी अँड मी लेट डॅश अँड डॅश कोलॅबरेट इन धिस वेंचर चला इथलंही तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह लेट आलेलं आहे सुरुवातीला म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केसच पुढे वापराव लागेल बघा लेट यू अँड शी हे होणारच नाहीये मग काय आलं शी अँड यू हे पण ने होणार आहे लेट यू अँड हर हे त्याचं काय झालेलं आन्सर झालेलं पुढचं बघा आता केस कडे आपण वळतोय त्याच्यातले पर्सनल परिणाम राणीज ब्रदर इज क्लेवर तर लक्षात ठेवायचं हे राणीज या यस यशनेटिव्ह केसच्या नंतर इथं नाऊन आलेलं आहे म्हणजे हे नाऊन राहता आता ह्याच्यातलं कशाचं कर काम करत आहे ऍजिटीच त्याच्यामुळे तुम्हाला इथं हर वापर लागेल हे वापरता येणार हर ब्रदर इज क्लेवर धिस बुक इज राणी वब आहे आणि ही पॉझिटिव्ह केस आहे हे कॉम्प्लिमेंटचं काम करताना कॉम्प्लिमेंट आणि कॉम्प्लिमेंट तर याच्या ठिकाणी तुम्हाला प्रोनाऊन वापरावं लागत हे वापरता येणार नाही बघा धिस बुक इज पॉझिटिव्ह साठी काय वापर लागलं हर्स पॉझिटिव्ह प्रोनाऊन इथं वापरलेलं आहे धिस इज डॅश बुक माइंड बुक माय बुक तर तुम्हाला या ठिकाणी पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह पाहिजे पॉझिटिव्ह प्रोनाऊन नको हे पॉझिटिव्ह प्रोनाऊन हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय काय तुम्हाला आय डीड नॉट लाईक डॅश डिस्टर्बिंग आता एक लक्षात ठेवायचं की हे जे वी आय एन जी हे जेरंडे हे जेव्हा नाऊनच काम करत आहे तेव्हा ते त्याच्या आधी तुम्हाला पझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वापराव लागते प्रोनाऊन वापरता येत नाहीये म्हणून इथं तुम्हाला पॉझिटिव्ह ऍजिट्यू कोण आहे याच्यामध्ये तर हीच आहे हे इथं तुम्हाला वापरावे लागेल बघा आय डीड नॉट लाईक like... हीज डिस्टर्बिंग मी त्याचं मला त्रास देणं आवडत नाही अशा वेळेला जा हे ऑब्जेक्टिव्ह केस वाला घेता येणार प्लीज एक्सक्यूज डॅश बीइंग लेट इथं बघा प्लीज एक्सक्यूज मी असं वाचले वाचले छान वाटतं पण इथं वाक्य संपलेलं नाहीये हे तर बघा बघावं जी आलेलं आहे म्हणून इथं मी घेता येणार नाही काय घालून तुम्हाला माय प्लीज एक्सक्यूज मी असं लिहिण्याच्या आधी प्लीज एक्सक्यूज माय बिईंग लेट त्याचं झालेलं आहे पुन्हा एकदा आपल्याला पॉझिसिव्ह अॅजिट्यू वापरायचे आहेत द चाइल्ड कॅन हर्ट आता चाइल्डचं चा जेंडर इथं मेन्शन केलेलं नाहीये त्याच्यामुळे इथं उत्तर काय आलेलं आहे इट्स जर त्याचं जेंडर मेन्शन झालं असतं तर आम्ही इथं हिज किंवा हरचं वापर करू शकलो असतो यू अँड आय लक्षात ठेवायचं इथं यांचा अर्थ झाला वी आणि मग साठी तुम्हाला काय व्हायला लागेल इथं आवर यू अँड आय कॅन डू अवर वक यू अँड राणी आता बघा सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन एकत्र आले तर यांच्यापासून तयार काय होईल सेकंड पर्सनच प्लुरल मधलं होईल तर उत्तर काय मध्ये युर यू अँड राणी कॅन डू युअर वर्क राणी अँड राजू आता हे नवने हे पण नवने म्हणजे थर्ड पर्सन मध्ये आहे म्हणजे हे डे म्हणून ट्रीटमेंट घेतील याच्यामध्ये बघा राणी अँड राजू कॅन डू डीअर वर्क एव्हरी वन हे इंडेफिनाईट प्रोनाऊन जरी असलं तर बघा एव्हरी वन हॅज डन हीज वर्क इथं हर सत आम्ही हर सुद्धा घेतले असते हीच किंवा हर यांच्यापैकी घ्यावं लागेल तुम्हाला बघा एव्हरी वन हॅज डन हीज वर्क वेल इथं बघा एव्हरी पर्सन आले एव्हरी पर्सन हॅज टू डू हॅज टू डू हिज वर्क वेल हे पण म्हणून इथं ट्रीटमेंट पुढे बघा एक्केचाळीस नंबरच ज्यामध्ये काही असे नाउन्स मी जे घेतलेले आहेत लक्षात ठेवायचंय की ते उपयोगाने एक वचनी किंवा अनेक वश्नी असतात रूपावरून त्यांना एक वशनी अनेक वस्ती ठरवता येत नाही मग आता हे एक वशनी का अनेक प्रश्नी बोलणारा कसं वापरतोय तर मग त्यासाठी वाक्यामध्ये मदतीला येणारं पॉझिसिव्ह अॅजिटी आमच्यासाठी महत्वाचं राहील चूज द करेक्ट सेंटेन्स यामध्ये बघा बरं कमिटी यात मी दोन शब्द घेतलेले एक कमिटी आणि दुसऱ्या वाक्यामध्ये गव्हर्नमेंट कमिटी गव्हर्नमेंट ज्युरी फॅमिली ऑडियन्स हे रूपाने जरी सारखे असले दोन्ही वचनामध्ये पण त्यांच्या उपयोगावरून तुम्हाला ठरवं लागतं जर तुम्ही त्या नामांचा त्या नामातील व्यक्तींचा सदस्यांचा जर एकच संच मांडला तर ते एक वचनी असतात आणि त्यातलं जर प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिकरित्या जर तुम्ही धरले तर ते अनेक वर्षी बनतात बघा पण आता आम्हाला कसं कळलं की त्यांनी एकच ग्रुप घेतला आहे एकच संच मानला आहे का वेगवेगळा मानलेला आहे तर त्याच्यामध्ये बघा हिंट तुम्हाला द कमिटी वर इट्स ओपिनियन हे बघा याच्यामध्ये इट्स जे पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे हे पझेसिव्ह ऍजेक्टिव्ह हिंट देत आहे की हे जे कमिटी जे नाऊन आहे ते सिंग्युलर आहे लक्षात ठेवायचं हे कसं आहे याच्यामध्ये सिंग्युलर नाऊन well, आहे त्याच्यामुळं इथं तुमची चूक झालेली आहे इथं पाहिजे होतं वॉच म्हणून हे सेंटेन्स काय झालं इनकरेक्ट द गव्हर्नमेंट हॅज टेकन दिअर डिसिजन्स वेल बघा गव्हर्नमेंटसाठी इथं दिअर म्हटलेलं याचा अर्थ त्यातला प्रत्येक सदस्य असं ग्रहित धरलेलं आहे त्याच्यामुळे इथं चुकलेलं आहे त्याचं कारण आहे गव्हर्नमेंट हे नाऊन कसं झालेलं आहे इथं प्लुरल या स्पॉट सिंग्युलर लक्ष ठेवायचं आणि हे प्लुरल इथं चुकलेलं आहे याचा अर्थ हे दोन्ही सेंटेन्स काय इनकरेक्ट आम्हाला काय पाहिजे होतं करेक्ट सेंटेन्स मग याच्यातलं बोथ इन क नायदर इन तर उत्तर इन नायदर नायदर सेंटेन्स इज करेक्ट एक बरोबर माय सन इज लेझियर दॅन डॅश आता एक लक्ष ठेवायचं पहिल्या कर्त्यामध्ये काय आहे तर नामाच्या आधी प्रोनाऊनची पॉझिटिव्ह केस वापरलेली आहे आणि पॉझेसिव्ह ऍडिटिव्ह चे काम करते इथे तुम्हाला परत नावून घेता येणार नाही म्हणजे बघा मायसन इज लेझियर दॅन युअर सन असं होणार नाही हे चुकलेलं आहे युअर्स हे कधीच नसतं इंग्लिशमध्ये तरी बरेच जण चुकीचं लिखाण करतात इथे इन युअर्स हे उत्तर त्याचं बघा माय सन इज लेझियर दॅन युअर्स म्हणजे इकडचा जो मेंबर वापरला आहे तो आपण पझेसिव्ह प्रोनाऊन म्हणजेच काय पर्सनल प्रोनाऊनची पजे केस जे नामाशी वापरली जाते तिलाच आपण पॉझेसिव्ह प्रोनाऊन द पोयट अँड फिलॉसॉफर आता हे वाक्यामध्ये वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं की दोन सामान्य नामे जेव्हा अँड या कंजंक्शन जोडले जातील आणि त्यातील बघा फक्त पहिल्या नामाच्याच आधी आर्टिकल द आलेलं आहे किंवा इतर कोणतंही आर्टिकल आलं असतं तर एक लक्ष ठेवायचं ह्या नामातून एकाच व्यक्तीचा बोध होतो दोन व्यक्तींचा बोध होत नाही कारण काहींना पोएट अँड फिलॉसॉफी वाचलं की असं वाटतं की व्यक्ती किती येत दोन तर दोन नाही ते व्यक्ती किती आहे एक आहे मग आता यासाठी तुम्हाला इथं वब सिग्नल वापरावं लागेल आणि इथलं पॉझिसिव्ह ॲडजेटिव्ह तुम्ही काय वापरणार ते पण ठेवावं लागेल बघा द पोएट अँड फिलॉसॉफर हे आर तुम्हाला घेता येत नाहीये हे पण आर तुम्हाला घेता येत नाही हे दोन बात द पोएट अँड फिलॉसॉफर इज इथं पण इज आहे इथं पण इज आहे आता पुढचं पाहूया द पोएट अँड फिलॉसॉफर इज परफेक्ट इन डॅश वर्क इथं हीच घ्यायचं आहे का हर घ्यायचंय तर फिलॉसॉफरचं जेंडर निश्चित कळत नाहीये पण पोएटचं जेंडर कळत आहे ना तर हे पोएटचं जेंडर आहे बघा बरं मस्क्युलाइन जेंडर आहे त्याच्यामध्ये हे मस्क्युलाईन जेंडर आहे जेंडर जेंडरसाठी तुम्हाला काय करावं लागेल इज घ्यावं लागेल लक्षात ठेवायचं उत्तर काय आलं द पोएट अँड फिलॉसॉफर इज परफेक्ट इन हिज वर्क पुढचं बघा द पी एम अँड द पार्टी लीडर आता लक्षात ठेवा व्यक्ती दोन एक आहे तर याच्यामध्ये बघा दोघांनाही स्वतंत्र आर्टिकल दिलेलं आहे याच्या अर्थ व्यक्ती दोन हे सब्जेक्ट हा प्लुरल झालेला आहे मग इथलं तुम्हाला वर्ब सुद्धा काय काय लागेल प्लुरल वर्ब घ्यावं लागेल आणि इथलं पॉझिटिव्ह सुद्धा त्याच्याशी संबंधित प्लुरलच घ्यावं लागेल मग इथं हॅज होणार नाहीये हॅव बरोबर आहे पण इथं ही चालणार नाहीये हे चुकलेलं आहे मग तुम्हाला हॅव दियर हे उत्तर झालेलं आहे द पी एम अँड द पाच लीटर हॅव बीन डुईंग दि वर्क वेल फॉर्टी सिक्स नंबर बघा डॅश सेक्रेटरी अँड डॅश ट्रेझरर डीड ही जॉब वेल आता यावरून तुम्हाला सेंटेन्समध्ये घ्यायची की व्यक्ती दोन एक आहे सगळ्यात पहिले क्लिअर करून घ्या त्यावर तुम्हाला आर्टिकलचा इथं वापर करावा लागेल जसं आम्ही आर्टिकलच्या बेसवर सब्जेक्ट सिंगुलर पुरले हे ठरवलं होतं आता आम्ही कशाच्या बेसवर लक्षात ठेवा बाकीचे जे मेंबर येतील थोडक्यामध्ये वब आणि पदे अड्जेक्ट ठरवूया की व्यक्ती दोन एका एक आहेत बघा यामध्ये मी तर काय झालेलं आहे की डीड हे सिंग्युलर प्लुरल दोन्हीमध्ये बसतंय लक्षात ठेवायचंय इथं हिंट नाही भेटत पण इथं कळतं ना ही जे लक्षात ठेवायचं म्हणजे हे सिंग्युलर आहे मग इथं तुम्हाला काय करावं लागेल सिंग्युलर असेल तर व्यक्ती एकच आहे त्याच्यामुळं हे उत्तर होणार नाही उत्तर काय झालं त्याच्यामध्ये दर द सेक्रेटरी अँड ट्रेझरर हे नो आर्टिकल चिन्ह आपण नो आर्टिकल वाचायचं नसतं बघा द सेक्रेटरी अँड ट्रेझरर डीड ही जॉब वेल आयदर राणी ऑर हर सिस्टर्स आता एक नियम लक्ष ठेवायचा आधी पाहिलं आपण अँड या कंजंक्शन दोन साम्य नामे जोडली जाऊन त्याच्या फक्त पहिल्या नामाच्या आधी आर्टिकल जर आले तर त्यातून एकाच व्यक्तीचा बोध होतो आता काय आलं बघा आयदर ऑर नायदर नॉर ना। लक्ष ठेवायचं आयदर ऑर आहे त्याच्यानंतर नायदर नॉर आहे नॉट ओनली बट ऑल्सो आहे यांनी जर दोन कर्ते जोडले गेले तर दुसऱ्या कर्त्याशी संबंधित क्रियापद असेल आणि त्याच्याशी संबंधित परत काय असतील दुसऱ्या करताशी संबंधित पॉझिटिव्ह असेल बघा आयदर राणी आर नंतर हर सिस्टर्स हे सब्जेक्ट नंबर टू हे सब्जेक्ट सॉरी हे सब्जेक्ट नंबर वन हे तुम्हाला बघावं लागेल सब्जेक्ट नंबर टू आमच्यासाठी इम्पॉर्टंट याच्यानुसार तुम्हाला इथं व्हावं लागेल आणि परत पुढे येणार हे सुद्धा आयद राणी ऑर हर सिस्टर्स परफेक्ट इन हे उत्तर त्याचं झालेलं आहे पुन्हा बघा आयदर राजीव ऑर हीज ब्रदर्स बघा हीज ब्रदर्स कॅन डू आता याच्यामध्ये निश्चित तुम्हाला वचन सांगता येत नाहीये पण इथं पुढे सांगता येईल ना हीज ब्रदर्स इथं तुम्हाला घ्यावं लागन बघा डियर हे झालं उत्तर त्याचं नॉट ओनली यू बट ऑल्सो युअर ब्रदर बघा हे एक सब्जेक्ट आहे आणि हे एक सब्जेक्ट सब्जेक्ट नंबर टू सब्जेक्ट नंबर वन तर याच्याशी संबंधित तुम्हाला वर्क वॉप लागन आणि याच्याशी संबंधित तुम्हाला पुढचं पजेसिव्हॅडजेक्ट वॉप लागल बघा नॉट ओनली यू बट ऑल्सो युअर ब्रदर हॅज डन हीज वर्क वेल बघा ब्रदरशी संबंधित हॅज हीच हे बाकीचे घेता येणार

मग एवढं पाहून सेंटेन्स करेक्ट आहे का नाही पुढे बघा बरं इथे काय दिलं त्यांनी हीच म्हणजे हे हीच असिस्टंटसाठी चालणार नाहीये हे चुकलेलं आहे याच्या ठिकाणी तुम्हाला दियर घ्यावं लागेल म्हणजे हे सेंटेन्स काय झालं याच्यामध्ये इनकरेक्ट होते आपण करेक्ट केले द्या यू ॲज वेल ॲज युअर सिस्टर कॅन डू आता इथं नियम बदलतोय दोन कर्ते सब्जेक्ट नंबर वन सब्जेक्ट नंबर टू दोन कर्ते ऍज वेल ॲज या कंजंक्शन न जोडले गेले असतील तर पहिल्या कर्त्याशी क्रियापद आणि पुढे येणार ऍडजेक्टिव्ह संबंधित असते मग आता शी संबंधित तुम्हाला काय करायला गण युवर हे अर्थाचं पुन्हा बघा ऍज वेल ॲज न परत एकदा दोन कर्ते जोडल्या गेले नंबर वन आणि हा नंबर टू महत्वाचा कोण आहे आम्हाला हा द किंग द किंग ॲज वेल ॲज ही सोल्जर्स फेल्ड इन दि मग सोल्जर्स प्लुरल दियर इथे चालणार नाही आम्हाला किंग साठी काय गायला गे तिथं मध्ये हिच म्हणजे याचा अर्थ हे सेंटेंस काय होतं इनकरेक्ट करेक्ट होतं आपण ते करेक्ट केलेले आहे आय हॅव बॉट अ पेन सो इट इज आता सांगा इथं पेनचा उल्लेख झालेला परत पेन तुम्हाला घेता येणार नाहीये म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पजेसिव प्रोनाऊन वापरू लागण ऍडजेक्टिव्ह वापरता येणार नाही उत्तर कायदर्जामध्ये माइन आय हॅव बॉट अ पेन सो इट इज माइन हे त्याचं आन्सर युअर हाऊस इज बिगर दॅन पुन्हा एक लक्षात ठेवायचं पहिल्या कर्त्यामध्ये पजेसिव प्रोनाऊन नाहीये पजेसिव ऍडजेक्टिव्ह आहे तर तुम्हाला या ठिकाणी पझेसिव्ह प्रोनाऊन वापरावं लागेल उत्तर कायद्याच्यामध्ये माईन बघा युअर हाऊस इज बिगर दॅन माइंड परत तुम्हाला पहिलं उत्तर घेता येणार नाही त्याचं कारण काय की हाऊस हाऊस या नामाचं रिपिटेशन झालं असते कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युअर पर्सनॅलिटी इज आता हे परत डिग्रीमध्ये घेतले बघा युअर पर्सनॅलिटी इज ग्रेटर दॅन माय पर्सनॅलिटी हे होणार नाही आहे याच्यामध्ये नाऊनच रिपिटेशन झालेलं आहे युअर पर्सनॅलिटी आता हे पॉझिटिव्ह ॲजेट इथं वापरलेलं आहे इथं कुठेही ऑब्जेटिव्ह केस वापरलेली नाही आहे प्रोनाऊनची त्याच्यामुळे हे दॅट ऑफ माइंड हे याच्यामध्ये चुकलेलं आहे उत्तर कोणतं आलं याच्यामध्ये ग्रेटर दॅन माइंड मीन्स युअर पर्सनॅलिटी इज ग्रेटर दॅन माइंड माइंड मीन्स माय पर्सनॅलिटी अर्थात वापरलेलं आहे लास्ट आहे आजचं चूज द करेक्ट सेंटेन्स यातला करेक्ट सेंटेन्स कोणता आहे माइंड अँड युअर सन आर इंटेलिजंट त्याच्यामध्ये बघा प्रोनाऊन आधी आलेले मधलं आणि हे नाऊन मागे गेलं हे होणार नाहीये माय सन अँड युअर सन परत सनचं रेपुटेशन झालेलं आहे हे पण नाहीये माइन अँड युअर्स आर इंटेलिजंट नेमकी बोलतायत कोणाबद्दल हेच कळत नाहीये आहे याच्यामध्ये माय सन अँड युअर्स आर इंटेलिजंट हे झालं याच्यामध्ये करेक्ट उत्तर क्रमांक चार मित्रांनो अशा प्रकारे सुरुवातीला आपण पर्सनल प्रोनाऊन पर्सनल प्रोनाऊनची सब्जेक्टिव्ह त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह केस पाहिले त्यासोबत आपण पॉझिटिव्ह प्रोणाऊनची सुद्धा उदाहरणं यामध्ये पाहिले पुढच्या प्रोनाऊनच्या प्रकारांची उदाहरणं आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद